हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड चवीला खूपच छान लागतात, एकदम हलके आणि खुसखुशीत होतात. आणि उपवासासोबतच काय, एरवीसुद्धा तुम्ही हे आवडीने खाऊ शकता. नमस्कार, नीलम्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वाळवणीच्या रेसिपीमध्ये आज आपण बटाटा आणि साबुदाण्याचे एकदम हलके फुलके खमंग व खुसखुशीत पापड बनवणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे, तर लगेचच रेसिपीला सुरुवात करू. बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी इथं मी हाफ कप साबुदाणा घेतलेला आहे. वजनी हे 100 ग्रॅम साबुदाणे आहेत. 4 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, ते वजनी 500 ग्रॅम आहेत. आणि चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ. आता हे बटाटे आपल्याला चांगले किसून घ्यायचे, त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. आता हा बटाटा मी असा किसून घेतलेला आहे, याच्यामध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही. आणि आता आपण हा घेतलेला हाफ कप साबुदाणा मंद गॅसवर भाजून घेऊयात. आता हे साबुदाणे आपण 7 ते 8 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे हे साबुदाणे चांगले फुलले जातात आणि पापड एकदम खुसखुशीत व हलके होतात. आता हे साबुदाणे मी चांगले 7 ते 8 मिनिटं भाजलेले, चांगले फुलून हलके झालेले आहेत साबुदाणे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे साबुदाणे चांगले थंड करून मिक्सरमधून एकदम बारीक अशी पावडर याची बनवून घ्यायची. मिक्सरवरून असं मी याचं शक्य तेवढी पावडर, बारीक पावडर बनवून घेतलेली आहे बघा. आता आपण किसून घेतलेल्या या बटाट्यामध्ये ही पावडर मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून चिली फ्लेक्स घालून घेऊया आणि याला चांगलं मळून घेऊया. आपल्याला याला आपण भाकरीला पीठ जसं मळून घेतो त्याच्यापेक्षा हलकंसं मऊसर मळून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये 1 टीस्पून पाणी घालते आणि याला चांगलं सॉफ्ट असं मळून घ्यायचं. अगदी आपण कणिक मळतो तशी याला चांगलं मऊशार मळून घ्यायचं आहे. हे बघा, मी असं याला सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे. आता याला झाकण ठेवून एक 1/2 तास मुरत ठेवूया. आता हे 1/2 तास पीठ मी मुरत ठेवलेलं होतं. पुन्हा एकदा आपण याला चांगलं मळून घेऊया. पुन्हा एकदा मी 1-2 मिनिटं याला चांगलं मळून घेतलेलं आहे. आता आपण याचे गोळे करून घेऊया. गोळे करायच्या अगोदर हात चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे हाताला पीठ चिकटत नाही. तुम्हाला केवढा मोठा पापड हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकताय. आता मी तुम्हाला लाटून दाखवते. आता इथं मी बघा प्लास्टिकची पिशवी अशी कट करून घेतलेली आहे. आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि दुसऱ्या प्लास्टिकला पण आपण तेल लावून घेऊया. तेल आपल्याला खूप लावायचं नाही, फक्त एकदा सुरुवातीलाच लावायचं आहे. आता याच्यावर हा गोळा ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर तेल लावलेलं असं प्लास्टिक घालायचं आणि लाटण्यानं लाटून घ्यायचं. असा पातळ असा पापड लाटून घ्यायचा आणि याच्यावरचं प्लास्टिक असं अलगद काढून घ्यायचं. इथं मी डब्याच्या टोपणाने याला आकार देऊन घेते, म्हणजे सर्व पापड एकसारखे होतात. काट असलेल्या भांड्याने तुम्ही हे कट करून घ्या. हे बघा, अजिबात चिरले जात नाहीत, सगळे पापड असे एकसारखे होतात. मी अजून एक वेगळी पद्धत तुम्हाला दाखवते. असा प्लास्टिकच्या पेपरवर गोळा ठेवून घ्यायचा, त्याच्यावर पुन्हा एखादं प्लास्टिक घालायचं. हाताने चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि हातानेच आपण याला असं अलगद थोडंसं प्रेस करून घेतलं की हे अगदी व्यवस्थित याचे पापड बनले जातात. अगदी सहज बनतो हा पापड. पीठ एकदम मऊशार आपण मळून घेतल्यामुळं हे पापड अगदी अलगद बनतात, जास्त चिरा पण पडल्या जात नाहीत. बघा, वरचा कागद अगदी अलगद काढायचा आणि पुन्हा याला आपण एखाद्या कटरने किंवा वाटीने कशानेही तुम्ही एकसारखा याला आकार देऊ शकताय. मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते. असा प्लास्टिकवर गोळा ठेवून द्यायचा, त्याच्यावरती दुसरं प्लास्टिक अंथरून घ्यायचं आणि असा पेला घ्यायचा जो सर्वांच्याच घरात आपल्या उपलब्ध असतो. एखादी प्लेन वाटी जरी घेतली आणि त्याने असं दाबून घ्यायचं, सर्व बाजूंनी दाबून असं प्रेस करून घेतलं तरीसुद्धा हे पापड पटकन बनले जातात. जरी थोड्याफार चिरा जरी पडल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर आपण याला कटच करून घेणार आहे, त्यामुळं अगदी एकसारखेच पापड आपले बनून तयार होतात.
याला सुद्धा आपण चांगलं कट करून घेऊयात. आता मी याला सुकवत कसं घालायचं ते सांगते. आता आपण याला सुकत घालूयात. असं मी एक सुती कापड घेतलेलं आहे, त्याच्यावर मी सुकत घालते. बघा अगदी अलगद हा कागद निघतोय. बघा असं अगदी अलगद त्याला बाजूला काढून घ्यायचं. आता याप्रमाणेच मी सर्व पापड बनवून घेते. हे बघा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 50 पापड तयार झालेले आहेत. आता याला मी 2 ते 3 दिवस चांगलं कडकडीत ऊन दाखवून नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा मी अगदी 2 दिवस याला चांगलं ऊन लावून घेतलेलं आहे. अगदी कडकडीत हे पापड वाळून तयार झालेले आहेत. आपण आता याला तळून बघूयात. आता मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण याला लो टू मीडियम गॅसवर ठेवायचं आणि हे पापड तळून घ्यायचे. तळून अगदी दुप्पट पापड झालेत. बघा हे पापड खूपच खमंग लागतात. आपण साबुदाणा अगोदर भाजून घेतलेला होता आणि पीठही मुरवत ठेवलेलं होतं. खूप खुसखुशीत होतात हे पापड, त्यामुळे अवश्य करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.